नमस्कार, मी जितेंद्र वाईकर, राइटर, डिरेक्टर आणि अँकर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मीडिया 28 न्यूज या चॅनलमध्ये. या चॅनलमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कलाकारांना इंट्रोड्यूस करत असतो, एंटरटेनमेंटच्या संदर्भातल्या बातम्या आपण देत असतो. आणि आज खूप आनंदाने आणि खूप गर्वाने एक अप्रतिम कलावंत माझ्या सोबत आहे. जिथं तुम्ही पाहिलं असेल अप्रतिम या कॉस्ट्युममध्ये ती आत्ता आहे आणि खूप छान दिसते आहे. ही जितकी इतकी छान इथे दिसते कारण तिचा स्टेज शो आता चालू आहे आणि त्या स्टेज शो मधलं मी थोडा तिच्याकडनं वेळ मागितलेला आणि तिच्या तुमच्यासाठी मी तुमच्यासमोर आणतोय. कारण इंस्टाग्रामवर या कलाकाराचे लाखो फॉलोअर्स आहे. तिचं नाव आहे प्रियंका जाधव. आपण इंस्टाग्रामवर तिला फॉलो करू शकता, पाहू शकता. आणि इंस्टाग्रामवर जसं तिला फॉलोअर्स आहे तसं खूप कलाकारांचे, खूप लोकांची अशी म्हणणी आहे की नक्की प्रियंका जाधव काय आहे, हु इज प्रियंका जाधव. तर प्रियंका आपल्याला थोडक्यात आपली माहिती देणार. नमस्कार, मी प्रियंका जाधव. तुम्ही काही काही लोक जे इकडचे असतील, जे मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असतील आणि कदाचित करतही नसतील, तर करत नसतील तर लवकर जाऊन मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. लगेच आपलं दुकान चालू केलं पूरी. जोक्स अपार्ट, तर मी मूळची मुंबईची आहे आणि माझं शिक्षण सुद्धा मुंबईमधून झालं आहे. मी TY BCOM कम्प्लीट केलं आहे. येस, मी ग्रॅज्युएट आहे. आणि त्याच्यानंतर लहानपणापासूनच अंगामध्ये डान्सिंगचा किडा म्हणालात तरी चालेल, तसा किडा अंगात होताच. लहानपणापासून एकांकिका करत आले. मी कमर्शियल ड्रामा केले कॉलेज थ्रू, डान्स कॉम्पिटिशन केले, स्टेट लेवलला पण मी कॉम्पिटिशन केले आहे. त्याच्यानंतर मी, खरं तर तुम्हाला माहिती नसेल तर माझी ही जर्नी कोरस पासूनच स्टार्ट झाली. याआधी मी फक्त फोक डान्स करायची, लावणी करायची, फोक डान्स करायची आणि ते पण कोरस करायची. त्यानंतर मी करत करत गेल्यानंतर मला चान्स मिळाला लीडचा आणि यस, मी आता तुमच्या समोर अशी प्रेझेंट झाली आहे. ओके, तर मस्त या कॉस्ट्युम मध्ये तुम्ही पाहिला असाल की अप्रतिम कॉस्ट्युम आहे, खूप हॉट आणि हिट कॉस्ट्युम आहे. तर हे नक्की काय आहे, हे कुठलं कॉस्ट्युम आहे आणि कुठला कार्यक्रम चालू आहे तुझा आता सध्या? मी लावणी सुपरस्टार ह्या पुण्याच्या बॅनर मध्ये काम करते. त्याचे निर्माते आहेत, निर्माती आहे, ऍक्च्युली निर्माते एकनाथ भाटे आहे आणि निर्माती सौ सुजाता भाटे मॅडम आहेत. त्यांच्या लावणी सुपरस्टार ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आणि खुद्द सर सुद्धा काम करतात, आम्ही एकत्र काम करतो. तर आता आमचा शो चालू आहे, तर सर म्हणाले थोडे गप्पा टप्पा करूया, त्यामुळे आम्ही बसलो आहे गप्पा मारायला, तुमच्याशी संवाद साधायला. आणि यस, माझा जस्ट हेलन डान्स झाला आणि सर म्हणाले तुम्ही अवघडून जाऊ नका, एक्झॅक्टली कोणत्या कॉस्ट्युमवर तिचा इंटरव्ह्यू होतोय तर मी हे आधी क्लिअर करते. आणि यस, मी अशीच तुम्हाला, जर तुम्ही आमचं युट्यूबवर माझे डान्स पाहिले नसतील तर लवकर जा आणि बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल, तुम्ही नक्की एन्जॉय करा. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की लावणी सुपरस्टार हा लावणीचा कार्यक्रम तुम्ही एकदा पाहावाच असं मला वाटतं. मीच नाही, असे बाकीचेही कलावंत आहेत, कलाकार आहेत, ते तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी या कार्यक्रम बघा आणि जर तुम्हाला तुमचे शो बुक करायचे असेल तर आम्ही तुमच्या शहरात, तुमच्या गावात नक्कीच येऊ तुमचं मनोरंजन करायला. येस, मला बोलण्याच्या अगोदर तिने स्वतःबद्दल चांगली मार्केटिंग करून झालेला आहे. पण तू मार्केटिंग केलेस प्रियंका, बरोबर केलेस. पण मला एक गोष्ट सांग की तू गाणी केली आहेस, तू आता सिनेमा पण करते, तू कुठली गाणी केली आहेस आणि पुढे फ्युचर प्लॅनिंग काय तुझं? ऍक्च्युली मी खूप सारे छोटे छोट्या अल्बम सॉन्ग म्हणून तुमच्या समोर आलेले आहे. जसं की मी आनंद शिंदे सरांचं मी प्लंबर असो किंवा एव्हरेस्ट मराठी चॅनल मध्येही मी आयटम सॉन्ग पण केलं आहे, जवानी 20 म्हणून माझं, असे खूप सारे कोळी गीत मी केले आहेत. सॉन्ग जर तुम्ही पाहिलं नसेल तर पहा. आणि यस, माझे ऑडिशन चालू आहे, मी नक्कीच तुम्हाला मोठ्या पडद्यावर दिसेल आणि माझे प्रयत्न चालूच आहेत. फक्त तुमचे आशीर्वाद, तुमचा सपोर्ट असाच राहतो. नक्कीच प्रियंकाला आपण मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत, आम्ही वाट पाहूया. पण तोपर्यंत प्रियंकाला तिच्या इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि या चॅनलला सुद्धा फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. महत्त्वाचे आहे कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा की आमची बडबड तुम्हाला कशी वाटली, म्हणजे जर तुम्ही एन्जॉय केला असेल तर काही दोन शब्द असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा, आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहू. ओके, देन सायनिंग ऑफ. पुढच्या नवीन कलाकाराला मी तुमच्यासमोर घेऊन येणार, तोपर्यंत जितेंद्र वाईकर सायनिंग ऑफ.